मित्रांनो नमस्कार, मी अशी अपेक्षा करतो की माझे या अगोदरचे यूट्यूबवर पोस्ट केलेले दुर्बिणी संबंधातले सर्व भाग तुम्ही पाहिले असतील। तुमचं ते पूर्व ज्ञान गृहित धरून मी पुढील भागाला सुरुवात करतोय। या अगोदर तुम्हाला सर्वांना विनंती की अजून सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी माझ्या एस्ट्रो सतीश ASTRO SATISH या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, नंतर बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला लगेच त्याची सूचना मिळेल। आजचा माझा जो विषय आहे तो टेलिस्कोपचा एक अविभाज्य भाग, म्हणजे त्याला आपण फाइंडर टेलिस्कोप असं म्हणतो। फाइंड म्हणजे शोधणे, फाइंडर म्हणजे शोधणारा। दुर्बिणी ह्या अति दूरचा आपल्याला दाखवतात, त्यामुळे या दुर्बिणींचा फील्ड ऑफ व्ह्यू अतिशय छोटा असतो। म्हणून आकाशातले ग्रह तारे त्यांचा नेम धरणे फक्त या दुर्बिणीमधून मोठं कठीण होऊन जात। त्याचं दुसरंही एक कारण असं आहे की टेलिस्कोपमध्ये हा मिरर वापरलेला असतो। या ठिकाणी हा मिरर वापरल्यामुळे आपल्याला प्रतिमा जी दिसते ती डावी उजवी उलट दिसते, त्याचप्रमाणे ती उलट सुद्धा दिसते। म्हणून नेम धरणं मुश्किल होऊन जातं। याच्यावरचा सोपा उपाय म्हणजे प्रत्येक टेलिस्कोपच्या वरती अशी ही छोटी टेलिस्कोप बसवलेली असते। या टेलिस्कोपच्या मध्ये क्रॉस हेअर असतात, अधिकच्या फुलीप्रमाणे त्या ठिकाणी दोन काळे केस लावलेले असतात किंवा वायर असतात किंवा फायबर ऑप्टिक्स असतं। ते कसं असतं ते मी तुम्हाला सर्वप्रथम दाखवतो, म्हणजे मग आपण पुढच्या माहितीला सुरुवात करू। हा फाइंडर टेलिस्कोप आहे, येथून बघायचं असतं आणि हा त्याचा ऑब्जेक्टिव्ह लेन्स। तुम्हाला दिसेल की नाही? हा दिसले, दिसले, दिसतंय तुम्हाला। आता या फाइंडरमध्ये आयपीसच्या मध्ये असे बारीक केस आहेत दोन। जेव्हा आपण यामधून बघतो त्यावेळेस ही टेलिस्कोप अप अँड डाऊन, राईट अँड लेफ्ट अशी सरकवून यामधून बघून तो ऑब्जेक्ट या क्रॉस हेअरच्या बरोबर सेंटरला आणायचा असतो। जेव्हा तो ऑब्जेक्ट या सेंटरला येईल त्याच वेळेस तो ऑब्जेक्ट या टेलिस्कोपमधून दिसेल। म्हणजे हा मुख्य टेलिस्कोप आणि हा फाइंडर टेलिस्कोप यांची योग्य प्रकारे अलाइनमेंट म्हणजे जुळवणी केलेली असते। जर ही जुळवणी बिघडली तर यातून वेगळं दिसतं परंतु येथे येत नाही। तरी सुद्धा बऱ्याच वेळा या फाइंडरमधून आपण बरोबर त्या क्रॉस हेअरच्या मध्ये जरी आपण ऑब्जेक्ट आणला तरी सुद्धा आपल्याला या आयपीसमधून पाहताना टेलिस्कोप थोडीफार वर खाली किंवा डावी उजवी अशी सरकवावीच लागते। आता हा फाइंडर टेलिस्कोप, या फाइंडर टेलिस्कोपचं हे माउंट आहे की ज्यावर हा फाइंडर टेलिस्कोप बसवलेला आहे। मी आता तुम्हाला थोडं जवळून दाखवतो। हे बघा, हा फाइंडर टेलिस्कोप हा अतिशय छोटा आहे। यातला जो मेन लेन्स आहे हा फक्त 20 मिलीमीटरचा आहे, अगदी छोटासा लेन्स आहे। त्याच्यामुळे हा काही फार असा उच्च दर्जाचा फाइंडर टेलिस्कोप आहे असं नाही, परंतु हा काम चालू आहे कारण की दुर्बिणीची किंमत आपल्याला मर्यादित ठेवायची आहे। आणि हा फाइंडर या ठिकाणी जो माउंट केलेला आहे त्याला फाइंडर टेलिस्कोपचं माउंट असं म्हणतात। याला या ठिकाणी तुम्हाला 3 स्क्रू दिसत आहेत, 1, 2, 3। या तिघा स्क्रू फिरवून
आपण त्या फाइंडर टेलिस्कोपला अप एंड डाउन राइट एंड लेफ्ट आपण सरकवू शकतो। आता पुन्हा आपण हा फाइंडर बघू। या फाइंडरला सुद्धा हे जे फाइंडर माउंट आहे पांढऱ्या रंगाचं, याला सुद्धा दोन येथे स्क्रू आहेत सेटिंगसाठी, आणि एका बाजूला हा असा स्क्रू आहे की त्याच्यामध्ये स्प्रिंग आहे, असा प्रेस केल्यानंतर खाली वर जातो। आणि मग आपण हे स्क्रू फिरवून याच्यामधला हा जो गॅप आहे याच्यामध्ये हा फाइंडर इकडे तिकडे वर खाली सरकवून मग ती ॲडजस्टमेंट होते। हा फाइंडर अतिशय चांगल्या दर्जाचा आहे। हा फाइंडर जवळपास आजच्या क्षणाला याची किंमत 5,000 रुपये आहे, कारण की हा ॲक्रोमॅटिक लेन्स वापरलेला हा फाइंडर आहे। हे बघा, तुम्हाला आता हा लेन्स दिसतोय, भला मोठा लेन्स आहे या ठिकाणी। हा फाइंडर टेलिस्कोप इतका शक्तिशाली आहे की टेलिस्कोपच्या वरती हा बसविल्यानंतर टेलिस्कोप मधून जरी पाहिलं नाही तरी, नुसतं या फाइंडर मधून जरी पाहिलं तरी आकाशातले बरेचसे ताऱ्यांचे गुच्छ, काही तेजस्वी आकाशगंगा आणि इतर ऑब्जेक्ट दिसतात। ताऱ्यांचे गुच्छ यातून फार छान दिसतात। म्हणून बऱ्याचदा मी स्वतः ज्यावेळेस टेलिस्कोप मधून निरीक्षण करतो त्यावेळेस या फाइंडरचाच उपयोग करतो। टेलिस्कोपला ज्याप्रमाणे अशी फोकसिंग सिस्टीम असते की आपण हे फोकस करतो, अंतर कमी जास्त करतो, बघा तुम्हाला दिसतंय, त्याचप्रमाणे या फाइंडर टेलिस्कोपला फोकसिंगची सोय नाही। फक्त थोडेफार या ठिकाणी थ्रेड आहेत आणि एकदा का हा फाइंडर इन्फिनिट अंतरासाठी सेट झाला की पुन्हा याला डिस्टर्ब करण्याची गरज नसते। आपल्याला जर पैसे वाचवायचे असतील तर आपण छोट्या आकाराचा फाइंडर सुद्धा आपण टेलिस्कोपला बसवू शकतो, किंवा घरी सुद्धा आपण अशा प्रकारचा फाइंडर टेलिस्कोप तयार करू शकतो। पुन्हा आणखी हा बघून घ्या, संपूर्ण याची ॲल्युमिनियमची मेटल बॉडी आहे आणि वरती ॲनोडाइज त्याला केलेलं आहे, म्हणजे वरचं हे जे रंग नाही हा, तर इलेक्ट्रॉनिकली त्यावर कोटिंग केलेलं आहे। मागच्या वेळेला मी तुम्हाला हा फाइंडर दाखवला होता, याला मात्र ही फोकसिंग केलेली आहे। काही कंपन्या फोकसिंग देतात, परंतु जवळपास 95% कंपन्या त्यांच्या फाइंडर टेलिस्कोपला त्यांनी अशा प्रकारची फोकसिंग दिलेली नसते। एकदा ती फिक्स केली इन्फिनिटीला की पुन्हा त्याची गरज नसते। हा 25 मिलीमीटर व्यास असलेला हा फाइंडर टेलिस्कोप आहे। हा आणखी एक घरी तयार केलेला हा फाइंडर टेलिस्कोप आहे। या ठिकाणची रचना आयपीस नेहमीप्रमाणे, आणि येथे एक छोटा 25 मिलीमीटर व्यासाचा हा ऑब्जेक्टिव्ह लेन्स, तुम्हाला यातून सुद्धा क्रॉस हेअर दिसतच असतील। आणखी एकदा मी दाखवतो, बघू आपण दिसता का, मुश्किल आहे जरा, सेट होत नाही आहे तो। हे तुम्हाला दिसतंय की ही पी व्ही सी पाईपाची कपलिंग आहे, हा पी व्ही सी पाईप आहे, हा पण पी व्ही सी पाईप आहे, ही एक दुसऱ्यामध्ये जातील अशा प्रकारे यंत्रणा केली त्या ठिकाणी, तो गॅप भरून काढण्यासाठी सेलोटेप त्यावर गुंडाळला आणि मग त्यांचा जो व्यास आहे तो ॲडजस्ट झालेला आहे। हे जे त्याचं फाइंडर टेलिस्कोपचं हे माउंट आहे, हे आयत माउंट आहे। हा एक फाइंडर टेलिस्कोप सुद्धा मी घरी बनवलेला आहे। यातले जे लेन्स आहे हे लेन्स बऱ्याचदा जुन्या बाजारामध्ये मिळू शकतात, म्हणजे मुंबईचा जो आपण चोर बाजार म्हणतो त्यामध्ये, किंवा पुण्याला सुद्धा लकडी पुलाजवळ काही बाजार आहेत, त्या ठिकाणी सुद्धा जुन्या वस्तू, जुने तुटलेले बायनॅक्युलर्स असे बरेच साहित्य त्या ठिकाणी मिळतं।
आपण जर या टेलिस्कोप बनवण्यामध्ये तज्ञ असाल, थोडं आपल्याला माहिती असेल, तर आपण ते लेन्स आणून घरी अशा प्रकारच्या फाइंडर टेलिस्कोप किंवा मोठ्या टेलिस्कोप सुद्धा आपण करू शकता. इथे सुद्धा एक पीव्हीसी पाईपाची कपलिनच आहे. या कपलिनमध्ये योग्य प्रकारे लेन्स फिट केलेला आहे, त्याला ते माउंट वगैरे जोडून. इथे पीव्हीसी पाईपचं रेड्युसर आहे आणि मग हा आयपीस आहे. हा आयपीस ॲडजस्ट होत नव्हता म्हणून त्या ठिकाणी काळ्या कागदाची नळी टाकलेली आहे की या आयपीसचा व्यास आणि हा मध्ये जाण्यासाठीचा हा इंटरनल डायमीटर म्हणजे त्याला आपण आय डी म्हणतो तो मॅच होण्यासाठी मध्ये कागद लावलेला आहे. अशा प्रकारे आपण आपलं स्वतःचं थोडंसं कौशल्य वापरून तुम्ही अशा प्रकारचे फाइंडर टेलिस्कोप घरी करू शकता. त्यामुळे तुमचे पैसेसुद्धा वाचतील आणि स्वनिर्मितीचा जो आनंद आहे तो सुद्धा तुम्हाला मिळेल. हा सुद्धा एक फाइंडर टेलिस्कोपच आहे. हा तर अतिशय ओबडधोबड दिसत आहे आपल्याला, परंतु हा काम देतो. हे सुद्धा दुसऱ्या एका काही मशीनीचा हा एक पार्ट आहे, रेड्युसर आहे. मध्ये हा पीव्हीसी पाईप, त्याचप्रमाणे येथे सुद्धा तो आयपीस ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला मध्ये काळ्या कागदाची नळी लावलेली तुम्हाला दिसत आहे. हा या ठिकाणी बायनॅक्युलरचा लेन्स, जुन्या बायनॅक्युलरचा एक लेन्स येथे चिकटवलेला आहे. हा याच्यामध्ये काय नाही, आरालडेट नाही, हा चिकटवलेला आहे सेंटरला अगदी. आणि ही फिरण्याची ॲडजस्टमेंट म्हणजे या फाइंडर टेलिस्कोपला तुम्ही वाईड फील्ड टेलिस्कोप म्हणून सुद्धा वापरू शकतात किंवा फाइंडर टेलिस्कोपमधून सुद्धा वापरू शकतात. अशा प्रकारच्या बऱ्याच टेलिस्कोप, बऱ्याच फाइंडर टेलिस्कोप, अति लांबच्या टेलिस्कोप, अति लांबचं पाहणाऱ्या टेलिस्कोप, वाईड फील्ड टेलिस्कोप, अशा भरपूरशा टेलिस्कोप मी तयार करून ठेवतो. त्यामुळे विविध प्रकारचं निरीक्षण पण मला करता येतं. माझ्याकडे येणारे जे विद्यार्थी असतात त्यांनासुद्धा बऱ्यापैकी चांगलं ज्ञान मिळतं, ते सुद्धा घरी तयार करू शकतात. दुसऱ्या एक प्रकारचा फाइंडर टेलिस्कोप असतो. आतापर्यंत जे आपण फाइंडर टेलिस्कोप बघितले ते स्ट्रेट थ्रू फाइंडर टेलिस्कोप होते, म्हणजे ज्यातून अगदी सरळच बघायचं असतं. परंतु बऱ्याचदा काय होतं की ज्यावेळेस हे फाइंडर या ठिकाणी बसवलेले असतात या ठिकाणी बघायला बऱ्याचदा अडचण होते. म्हणून हा असा 90 डिग्रीचा डायगोनल वापरून या ठिकाणी आपण अँगलमधून आपला हा घेतलेला आहे. हा फाइंडर टेलिस्कोप हा थोडासा पाहायला सुटेबल होतो. हा येथे बसवल्यानंतर येथून आपण असं हे बघू शकतो. तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जर छोटे ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि काही आयपीस मिळाले तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी अशा छोट्या टेलिस्कोप करू शकता. फाइंडर टेलिस्कोप म्हणजे एक प्रकारची छोटी टेलिस्कोपच असते की त्यातून सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी पाहू शकता. आता उदाहरणार्थ हा जो फाइंडर टेलिस्कोप आहे याचा हा जो लेन्स आहे हा 40 मिलीमीटर व्यासाचा आहे आणि आपल्या डोळ्याचं जे बुबुळ असतं ते लेन्स असतो बुबुळातला ते 2 मिलीमीटर व्यासाचं असतं. दोघांच्या क्षेत्रफळाचा जर विचार केला तर आपल्या डोळ्याला जे तारे दिसतील त्याच्यापेक्षा जर आपण यातून बघितलं तर याचा अर्थ आपल्या डोळ्याचा जो लेन्स आहे तो एवढ्या मोठा 40 मिलीमीटर व्यासाचा झाला. म्हणजे आपल्याला अति मंद असणारे तारेसुद्धा यातून दिसू शकतील, ताऱ्यांचे गुच्छसुद्धा दिसू शकतील. दुर्बिणीतून आपण बघणे म्हणजे एक प्रकारे आपला स्वतःचा डोळा मोठा करून घेणे आहे. आज तुम्हाला बऱ्यापैकी टेलिस्कोपचा जो अविभाज्य आहे भाग आहे फाइंडर टेलिस्कोप याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती झालेली आहे. तुमच्या प्राथमिक ज्ञानामध्ये बऱ्यापैकी भर पडलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण लवकरच भेटू. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो की माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा सांगा, म्हणजे त्यांना सुद्धा या दुर्बिणी बनवण्याचं शास्त्र आणि खगोलशास्त्र याचं सुद्धा ज्ञान होईल. आपण ज्या विश्वामध्ये राहत आहोत, ज्या ग्रहावर राहत आहोत, ज्या सूर्यमालेमध्ये राहत आहोत, त्या सूर्यमालेचं दर्शन घेणं, या विश्वाचं खरं डायरेक्ट दर्शन घेणं ही अतिशय आनंददायी गोष्ट असते. धन्यवाद.